माझं नाव विशाल आडावे, मी विठ्ठलवाडी आगारात कार्यरत असून आज आमच्या आगारामध्ये पाच दिवसापासून काम बंद आंदोलन चालू आहे। आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी एकच आहे की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीन करून घेतलं पाहिजे, कारण कोरोना काळापासून आमचे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही आहे आणि राज्य शासनात जर विलीन करून घेतलं तर आमचे ते वेतन वेळेवर होतील आणि एकतर आम्हाला पगार कमी आहे। 12 ते 13 हजारमध्ये आमचा कर्मचारी काम करतो आहे, त्या पगारामध्ये आमच्या लोकांचं घर भागत नाही आहे आणि ते घर भागत नसल्यामुळं आमचे लोक आत्महत्याचा मार्ग निवडत आहेत। त्यामुळे राज्य शासनाने बाबा ह्या एसटीचे कर्मचारी काम करतायत, हे मराठी असून आणि आपलं हे सरकार मराठी माणसाचं आहे म्हणून कमीत कमी त्या मराठी बांधवांचा विचार करून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करून घ्यायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज 5 दिवस आम्ही आंदोलनाला बसलो असून सरकार आमची अजून कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे, कुठल्याही प्रकारची आमची बाजू कुठे मांडली गेलेली नाही आहे। म्हणून आज आम्ही शिळी भाकरी भाजी खाऊन येथे ह्याच शिळी भाकरी खाऊन येथे आम्ही सरकारचा जाहीर निषेध करत आहोत आणि आमच्या आंदोलनाची आता तरी हे त्यांनी काळजी करावी, आमच्या लोकांची काळजी करावी आणि आता तर आमच्या प्रशासनामार्फत लोकांवरती कारवाईचा बडगा उघडण्यात आलेला आहे, काही लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे। जर जे लोक निलंबित झालेले आहेत आणि त्यांनी जर उद्या त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट केलं त्याला संपूर्ण हे सरकारच जबाबदार राहणार आहे।